अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। ऑटो चालकों को नहीं मिल रहे प्रवासी, लॉकडाउन खुलने के बाद भी नहीं हो रही कमाई, लोन भरने और घर चलाने की मुश्किलें बरकरार। लॉकडाउन खुलने लगा है लेकिन सड़कों पर अभी भी ऐसे प्रवासियों की कमी साफ दिख रही है जिससे ऑटो चालकों की कमाई होती है। टीवी वन इंडिया से आप बीती सुनाते हुए कई ऑटो चालकों का दर्द उभर आया। उन्होंने बताया कि भीड़ वाली सड़कें अब सुनसान हैं और लोग नदारद हैं। सवारी के लिए 2 से 3 घंटों तक इंतजार करना पड़ता है। भाड़े से जो कमाई आज हो रही है उससे लोन भरना तो दूर, बच्चों की पढ़ाई और घर का चूल्हा भी ठीक से जलेगा ऐसा नहीं लगता। उन्होंने कहा कि सरकार को ऑटो चालकों की हालत पर विचार करते हुए उन्हें आर्थिक मदद करनी चाहिए। लॉकडाउन से 3 महीने से हम घर में हैं, कुछ धंधा नहीं, कुछ नहीं, सरकार से मदद नहीं, कुछ नहीं मिली। बोरे थी देने वाला है 5-10 हज़ार रुपया, मुख्यमंत्री बोला था, फिर कुछ उसका कुछ रिपोर्ट आया नहीं, कुछ बोला ही नहीं। बाद में निकलता रिक्शा तो हवलदार बोलते हैं चला नहीं करना, इसलिए 3 महीने से घर पे बैठ के कुछ पैसा नहीं, घर में खाने का वहाँ सब चल रहा है सब। लॉकडाउन क्या वाला, फिर 3 महीना रिक्शा बंद है ना, फिर बाद में भर दे रहा हूँ। हाँ। ऐसा अपने लोन वालों को मैंने बोला, अभी रिक्शा तो चल रहा ही नहीं। हाँ। तो पैसा मेरे पास तो नहीं है, तो मैं बाद में देखेगा तभी रिक्शा चालू होगा, तभी धीरे धीरे बंद देगा। आता 2 महीने लॉकडाउन चालू झाले, आता तरी पण आता रिक्षा चालू केलेली आहे, पण आता ते जे पहिल्यासारखं जे चालत होतं आता ते थोडं पण चालत नाही। आता ते पूर्ण 8-8 तास 12-12 तास जातो आम्हाला, तरी काय आम्हाला काय होत नाही। जे आता आम्हाला राशन भरायचे जे निघत होते ते पण काय भेटत नाही, तर आम्हाला 2-3 तास तर असंच बसून बसून काय एक भाडं येत नाही आम्हाला। लॉकडाऊन से अभी सरकार के तरफ से अभी तो कुछ नहीं मिला है। हम लोग को जब बोला गया था कि लोन, खाली लोन का फैसिलिटी हुआ है, वो भी अभी जो रिक्शा का इंस्टॉलमेंट है वो अभी मत भरो करके बोला हुआ था, अभी तक तो 2 महीना हुआ, अभी हुआ नहीं। अभी ये महीने से शायद से भरना पड़ेगा हम। सरकार ने, महाराष्ट्र सरकार असो केंद्र सरकार असो, या दोघांनी पण लॉकडाऊन चालू केल्यामुळे आमच्या रिक्षा चालकावरती, चालक असो मालक असो इंडियन असो, आमच्यावर एवढं मोठं संकट आलं। प्रत्येकाला त्यांनी काही गोष्टी चालू केलेल्या आहेत, दवा आपलं किराणा दुकान, भाजीपाला वगैरे हे चालू केलं आहे, पण आमच्या लोकांचं काय भविष्य अजून विचारच केलं नाही सरकारने, केंद्र सरकारने पण नाही केलं आणि राज्य सरकारने पण नाही केलं। पण आता आमची एवढी अपेक्षा आहे की आता थोडं तरी कम, आम्हाला आतापर्यंत काय दिलंच नाही आहे सरकारकडून, आम्हाला फक्त मोदी सरकारकडून काय 5 किलो फ्री तांदूळ जे आले तेवढंच, महिन्याला 25-25 किलो भेटले, 2 महिने भेटले, आता तिसऱ्या महिन्यात भेटलं नाही, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आम्हाला त्यांनी सवलत दिलीच नाही। तर आता रिक्षा आता काही प्रमाणात काय अत्यावश्यक सेवा म्हणून चालू केलेल्या काही 2-4 गाड्या फिरतात प्रत्येक ठिकाणी, म्हणजे वार्डा म्हणजे दवाखान्याला वगैरे कुठे जायचं असेल तर। पण आमचं आता शाळा चालू जाईल, शाळा सुरू होईल, तर शाळा सुरू झाल्यानंतर पोरांची फी कुठे कशी भरायची, काय भरायचं, याचाही मोठा प्रश्न आपल्यासमोर डोळ्यासमोर आलेला आहे। पण आता सरकारला एक आमचा हात जोडून विनंती आहे की सर्व रिक्षा चालक मालक या संघटनेच्या माध्यमातून असो किंवा संघटनेतर्फे असो, आमच्या सर्व रिक्षा चालकाकडून एक विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की सर साहेब, आमच्या रिक्षा चालकांसाठी पण थोडा काहीतरी कुठे ना कुठे विचार करावा आणि आम्हाला फुलाची पाकळी म्हणून कुठेतरी थोडं प्राधान्य द्यावं। 2 महिने झाले आपली गाडी चालली नाही आहे लॉकडाऊनमध्ये, त्याच्यामुळे आमच्या घरातलाही त्रास झाला आहे, लोकांच्या खर्चेला, घराच्या खर्चेला कोणी मदत करायला तयार नव्हतं, अजूनपर्यंत आम्हाला काय कोणी काय दिलं नाही। तेच आहे की आम्ही आता बाहेर यासाठी निघालो की आता जसं पण हो, काय आजारी हो, काय पण हो, पण आम्हाला काय आपलं घर चालवायचं आहे, त्यासाठी आम्ही आता कसं पण करून निघालो आहे। तरी पण हे लॉकडाऊनमध्ये एवढं त्रास आहे, ते पण लोक कोण बघत नाही आहे आमच्यासाठी काय करत नाही। पण मेन म्हणजे प्रश्न पडला रिक्षावाल्यांचा, टॅक्सीवाल्यांचा, ओलावाल्यांचा, पण त्यांना कोणीही साथ देत नाही, सरकारी देत नाही आणि कोणी नाही। तर त्याचप्रमाणे तर आता सरकारने याच्याबद्दल दखल घ्यावी, तेच तुमच्याकडे अपेक्षा आहे की रिक्षावाल्यांचं जे मागणी आहे किंवा रिक्षावाल्यांना काय त्यांचं परमिट, लायसन जे होल्डर आहेत त्यांना काहीतरी नाही, थोडंफार तरी काहीतरी तुम्ही
मदत करावी ही तुमच्याकडून अपेक्षा आहे. बजाज फायनान्सवाल्याला मी आता सूचित करत आहे, कृपया जे ज्यांचे रिक्षावरती लोन आहेत कृपया त्यांच्याकडून घेऊ नका, गरिबांना त्रास देऊ नका. जे जे आता एवढे मोठे मोठे बिल्डर आहेत त्यांचे करोडो करोडो रुपये तुमच्याकडे बाकी आहेत, त्यांना का नाही फोन जाते, गरीब माणसाला काय फोन जाते तुम्ही. गौरतलब है कि लॉकडाउन से पहले नवी मुंबई में 20,000 से अधिक ऑटो चलते थे, लेकिन तालाबंदी से इनकी रोजी रोटी को भारी झटका लगा है. वर्तमान में सड़कों पर महज 1200 से 1500 ऑटो ही चल रहे हैं. प्रवासी घटे हैं तो कमाई भी घटी है. ऑटो चालकों की माने तो आर्थिक संकट में जीने की दुश्वारी पैदा हो गई है. ऐसे में कामकाज की गाड़ी पटरी पर जल्द लौटेगी, इसकी सभी को उम्मीद है. ब्यूरो रिपोर्ट, टीवी ऑन इंडिया.